तर मोदी आज काय बोलणार याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहेच. कारण जर बघितलं तर लोकसभा निवडणुका या अगदी तोंडावर आहेत आणि त्या अनुषंगानं अनेक कार्यक्रम आखले जात आहेत असा वारंवार आरोप केला जातोय. पण त्या अनुषंगानं जरी बघितलं तरी पंतप्रधानांचं भाष्य काय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. तरी काही दृश्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शो मध्ये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो जसा पुढे सरकतोय तसा रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या भाजप कार्यकर्त्यांकडनं मोदी मोदीचा जयघोष या ठिकाणी केला जातोय. कुठे प्रभू श्रीरामाच्या जय श्रीरामच्या घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत. अगदी आणि निखिला पूर्णपणे भक्तिमय वातावरण एकीकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्येही एक वेगळा जोश जल्लोष निर्माण झालेला सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. नाशिकचं वातावरण जे आहे ते अगदी सकाळपासूनच वेगळं होतं, मात्र पंतप्रधानांच्या आगमनानंतर हे वातावरण अजून वेगळं आपल्याला पाहायला मिळत आहे. कामांचा लोकार्पण सोहळा हा देखील आजच पार पडणार आहे आणि त्या अनुषंगानं नंतरचा मुंबई दौराही तितकाच महत्वाचा असणार आहे. मात्र सध्या नाशिकमधली ही दृश्य अतिशय बोलकी आहेत. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी उत्सुक असे नाशिककर आणि युवा वर्ग आपल्याला पाहायला मिळतोय. मोठ्या संख्येनं सिक्युरिटी जी आहे ती सुद्धा वाढवण्यात आलेली आहे. सुरक्षा व्यवस्था ही मोठी तैनात आहे. कारण गोदा घाटावरती सुद्धा पंतप्रधान जाणार आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा रोड शो. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री पंतप्रधानांसोबत या ठिकाणी, तर दोन्ही रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या नागरिकांकडनं पंतप्रधानांचं फुलांचा वर्षाव करत या ठिकाणी स्वागत केलं जाते. इकडे मोदी मोदी असा जयघोष होते तर दुसरीकडे जय श्रीरामच्या घोषणा दिल्या जात आहेत. येत्या काळातील रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा आणि त्या पार्श्वभूमीवर मोदींचा हा रामाची भूमी अशी ओळख असलेल्या या नाशिकमधला हा दौरा, हे दोन्ही अतिशय महत्वाचे मुद्दे म्हणता येतील. त्यावरती स्वतः पंतप्रधानांनीही भाष्य केलं होतं. निखिला, राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्तानं पंतप्रधानांचं नाशिकमध्ये आगमन आणि त्यानिमित्तानं पौराणिक भूमी असलेल्या नाशिकमध्ये काळाराम मंदिरामध्ये जाऊन सुद्धा पंतप्रधान या ठिकाणी दर्शन घेणार आहेत. तर हा रोड शो आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा. आता जनार्दन स्वामी चौकामध्ये आता पंतप्रधानांचा रोड शो पोहोचतोय आणि तिथून मग रामकुंडावर पंतप्रधान जातील आणि रामकुंडावर प्रतिकात्मक स्नान आणि काळाराम मंदिरामध्ये प्रभू श्रीरामांचं दर्शन. अगदी. आणि काळाराम मंदिर हे नाशिकमधलं पंचवटीतलं काळ्या दगडात बांधलेलं अतिशय प्रसिद्ध असं हे मंदिर आहे. नागर शैली मधलं हे मंदिर अशी त्याची ओळख आहे. नक्कीच प्रज्ञा, आणि मूर्ती जी आहे ती स्वयंभू म्हणून ओळखली जाते. अगदी. आणि काळार मंदिरातली ही जी मूर्ती आहे ती काळ्या पाषाणातली मूर्ती, बांधकाम सुद्धा जे आहे ते काळ्या पाषाणातलं आहे. नागर शैली मधलं झालेलं हे बांधकाम आहे. अतिशय कोरीव काम हे मंदिरावरचं पाहण्यासारखं आहे आणि मंदिरासमोरही भव्य सभा मंडप आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच. नाशिकमध्ये सभा सुद्धा होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची. आणि आता पंतप्रधानांचा हा सगळा ताफा जो आहे तो जनार्दन स्वामी चौकामध्ये पोहोचलेला आहे. मिरची चौक ते जनार्दन स्वामी चौक असा हा संपूर्ण त्यांचा रोड शो आपल्याला पाहायला मिळतोय. या रोड शो दरम्यान वाटेत आपल्याला बघायला मिळतात. युवा वर्गही मोठ्या संख्येनं आहे. सर्वसामान्य नाशिककरही मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत आणि मोदी मोदी हा जयघोष आणि त्याबरोबरीनं जय श्रीरामच्या घोषणा इथे दिल्या जात आहेत. 27वा युवा महोत्सव देखील अगदी दणक्यात साजरा होणार आहे आणि त्यासाठीचे जे फ्लेक्स आहेत, फलक आहेत, ते सुद्धा ठिकठिकाणी लागलेले आहेत. महाराष्ट्राला यावेळेला यजमानपद मिळालेलं आहे आणि नाशिकला त्याचा बहुमान मिळालेला आहे आणि त्यामुळे हा युवा महोत्सव सुद्धा तितकाच महत्वाचा असेल. 12 ते 16 जानेवारी दरम्यान या युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. नक्कीच प्रज्ञा, आणि या निमित्तानं भाजपचं एक शक्ती प्रदर्शन सुद्धा, एक तर रोड शो आणि त्यानंतर नाशिक मधली सभा, तर या निमित्तानं देखील एक भाजपचं शक्ती प्रदर्शन आणि त्याचबरोबर केंद्र सरकारनं केलेली विविध विकास कामं जी आहेत ती जनतेपर्यंत पोहोचवण्याचं एक उत्तम साधन. अगदी. आणि महायुतीची कशी एकजूट आहे हे सुद्धा आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. कारण दोन्हीच्या दोन्ही उपमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री इथे उपस्थित आहेत आणि त्यामुळे एक वेगळा उत्साह जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुद्धा संचारलेला आहे, तसंच कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा संचारलेला आहे. येत्या काळातल्या लोकसभा निवडणुका ह्या अगदी डोळ्यासमोर आहेतच आणि त्याच पार्श्वभूमीवर होत असलेला हा रोड शो हे भाजपचं मोठं शक्तीप्रदर्शन आहे.
महायुतीचं एकत्रितरित्या हे शक्तीप्रदर्शन आहे असं जरी म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. नाशिकमध्ये हा युवा महोत्सव आणि ज्या युवा महोत्सवाचं उद्घाटन स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत, यावेळेला युवकांना संबोधित करत असताना संपूर्ण देशाला ते काय मार्गदर्शन करतात किंवा काय सुचू पाहतात हे पाहणंही तितकंच महत्वाचं आणि उत्सुकतेचं ठरणार आहे. तर अनेक विकास कामांचं लोकार्पण होणार आहे. या सरकारनं आपल्या कार्यकाळामध्ये विकास कामांचा कसा धडाका लावलेला आहे हे सुद्धा वेळोवेळी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. यापूर्वी सुद्धा महाराष्ट्रात अनेक महत्वाच्या आणि मोठ्या कार्यक्रमांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आलेले आहेत, मात्र त्यासाठी ते येण्यापूर्वी ती मोठी कामं ही विकास कामं कशी लोकांसाठी उपयुक्त ठरलेली आहेत हेही सांगण्याचं काम हे भाजपच्या वतीनं वारंवार करण्यात आलेलं आहे. नक्कीच, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा रोड शो आता जनार्दन स्वामी चौकामध्ये आणि तिथून आता पंतप्रधान रामकुंड परिसरामध्ये येतील. तर रामकुंड परिसरामध्ये आल्यानंतर गोदातीरी ते एक प्रतिकात्मक स्नान करतील आणि त्यानंतर प्रभू रामचंद्राचं दर्शन घेण्यासाठी काळाराम मंदिरात जातील. काळाराम मंदिराची एक वेगळी खासियत आहे, प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांचे पदस्पर्श झालेलं स्थान अशी ती ओळख आणि त्यामुळेच या काळाराम मंदिरामध्ये त्यानंतर म्हणजे 14 वर्षाचा वनवासाचा काळ त्यातील जवळपास 2 वर्षाचा काळ त्यांनी नाशिकमध्ये काढला आणि त्याच काळामध्ये याच परिसरामध्ये त्यांचं वास्तव्य होतं माता सीतेसोबत आणि भाऊ लक्ष्मणासोबत आणि म्हणून एक वेगळं वैशिष्ट्य आणि महत्व या संपूर्ण परिसराला. तर ही दृश्य आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोची या ठिकाणी पाहत आहोत. आज दुपारपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये असतील. सगळ्यात आधी हा रोड शो, त्यानंतर रामकुंड परिसर आणि तिथून काळाराम मंदिरामध्ये दर्शनासाठी ते जातील आणि त्यानंतर राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटन करतील आणि तिथूनच ते युवकांना संबोधित देखील करणार आहेत. सभेचं आयोजन देखील या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. एकीकडे अयोध्येमध्ये श्री प्रभू रामचंद्राचं मंदिराचं उद्घाटन हे 22 तारखेला होणार आहे आणि त्या कार्यक्रमाची सुरुवात कुठेतरी श्रीरामाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या नाशिक मधून होत आहे. एक तर नाशिकमध्ये एक पौराणिक असं महत्व आहे, त्याचबरोबर सगळ्याच गोष्टी या प्रभू श्रीरामाशी जोडल्या गेलेल्या आहेत. म्हणजे अगदी रामकुंड परिसर असो किंवा मग काळाराम मंदिर असो, या सगळ्या ठिकाणी म्हणजे नाशिकच्या पूर्ण परिसरामध्येच प्रभू श्रीरामांचं वास्तव्य होतं अशी भावना आहे, अशी श्रद्धा आहे आणि त्याचा उल्लेख देखील पौराणिक कथांमध्ये पाहायला मिळतो. अगदी रामायणामध्ये सुद्धा हा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे ही पवित्र भूमी आहे, पावन भूमी आहे आणि म्हणूनच गोदातीरी जिथे प्रभू रामचंद्रांनी वास्तव्य केलं अशा ठिकाणी जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या लोकसभेच्या दृष्टीनं आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नारळ फोडतात का आणि त्याचबरोबरीनं नेमकं काय संबोधित करतात हे पाहणंही तितकंच महत्वाचं आणि औत्सुक्याचं ठरणार आहे. संपूर्ण भरगच्च कार्यक्रम आजचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. महाराष्ट्र दौरा जो आहे तो परिपूर्ण अशा स्वरूपाचा करण्यात आलेला आहे. इथे दृश्य आपण बघतोय, ताफा त्यांचा जो आहे तो अगदी वायुवेगानं दाखल होत असताना पंचवटीमध्ये ही सगळी दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंचवटी परिसरामध्ये जागोजागी मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा ताफा वेगानं या ठिकाणी पुढे सरकताना थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी यांच्याकडे. चंदन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आपण बघतोय पंचवटी, पंतप्रधान पंचवटी या ठिकाणी पोहोचतानाची ही दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत. भरगच्च असा स्वरूपाचा कार्यक्रम आहे, मात्र विमानतळापासून म्हणजे ओझरपासून ते अगदी नाशिकमधल्या या पंचवटी परिसरापर्यंत त्यांचा हा जोरदार रोड